भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रसाद मुखर्जी यांची आज जयंती मुखर्जी मुखर मुखर यांचा जन्म सहा जुलै एकोणीशे एक साली कोलकात्यात झाला होता जम्मू काश्मीरला मिळालेल्या विशेष दर्जाच्या विरोधात श्यामा प्रसाद मुखर्जी होते राष्ट्रीय एकतेवर त्याचा परिणाम होईल म्हणून जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या तीनशे सत्तर कलमाचा त्यांनी विरोध केला डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे एक सशक्त भारत निर्मितीसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्या आदर्श आणि सिद्धांतांमधून देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळेल अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं आहे केंद्रीय गृहमंत्री यांनी सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केलं राष्ट्रहितापेक्षा काही आणखी महत्वाचं नसल्याचं हे त्यांच्याकडून शिकण्यास मिळालं असून राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी केलेलं कामांचं देश सदैव ऋणी राहील असं सुद्धा शाह यांनी ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे मुखर्जी यांची राष्ट्रसमर्पण आणि दूरदृष्टीनं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करेल असंही शाह म्हणाले शहीदी पार्क इथं आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी पुष्पांजली वाहून त्यांना आदरांजली वाहिली